कार्तिकेय एकादशी निमित्त जळगाव मध्ये श्रीराम रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केलेली। रथाच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठमोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर भक्तिमय वातावरणामध्ये श्रीराम रथोत्सव साजरा करण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी, पाहूया। 151 वर्षाची परंपरा असलेला जळगाव नगरीचा रथोत्सव असून कार्तिक एकादशी निमित्त आज जळगावात रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। श्रीराम रथोत्सव हा एकमेव असा रथोत्सव आहे जो कार्तिक एकादशीला निमित्त जळगावात या ठिकाणी आयोजित करण्यात येत असतो। या ठिकाणी आपण बघू शकतात की हा श्रीराम मंदिराचा परिसर आहे। श्रीराम मंदिराच्या परिसरापासून या रथोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं असून एक भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे। रथोत्सवावर या ठिकाणी फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आली असून हा रथोत्सव पाहण्यासाठी जळगावामध्ये अनेक नागरिकांनी अनेक शेकडो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। दरवर्षी हा रथोत्सव कार्तिक एकादशी निमित्त आयोजित करण्यात येत असतो। श्रीरामांचा हा रथोत्सव असून या रथोत्सवानिमित्त अनेक भाविक राज्यभरातून हा रथोत्सव पाहण्यासाठी एकत्र येत असून आज जळगावातील या ठिकाणी बघू शकतात की आपण अनेक नागरिक हा रथ बघण्यासाठी एकत्र आलेले आहेत। जळगावातील श्रीराम मंदिर पासून हा रथोत्सव निघण्यास सुरुवात होणार असून एक भव्य दिव्य चैतन्यमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि रामरायाचा जय घोष करत अनेक भाविक हा रथ पाहण्यासाठी जळगाव नगरीमध्ये या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि कार्तिक एकादशी निमित्त या रथाचं आयोजन करण्यात आलं आहे। रामरायांचा जय घोष करत हा रथ जळगाव नगरीतून काढण्यात आला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।